नमस्कार मित्रांनो, आज आपण शिर्डीत आलेले आहेत आणि जव्हारच्या शिवनेरी धाब्याजवळ आपण चहा पिण्यासाठी आणि नाश्ता करण्यासाठी थांबलेले आहेत। तर पाहू शकतील शिवनेरी धाबा आहे आणि ही आमची गाडी आहे। आम्ही गाडी घेऊन निघालेले आहेत आणि आमच्यासोबत आमचे मित्र आणि आमचे भाऊजी चहा पी चहा बनत आहे। गरम होत आहे का? चहा घेऊन पुढच्या प्रवासात निघाले आहेत आपण आणि रिमझिम पाऊस पण पडत आहे। सुंदर असं वातावरण, ढगाळ असं वातावरण। त्र्यंबकेश्वरला पोहोचलेले आहेत आपण आणि इकडे पण जरा ढगाळ वातावरण झालेलं आहे पावसाचे। हा रस्ता आहे तो त्र्यंबकेश्वरचा। आता समोरच दिसत आहे तो ब्रह्मगिरी पर्वत। जणू की 12 शिवलिंग एकाच जागी आले आहेत अशा पर्वताची ही रचना सुंदर अशी। नाशिकमध्ये आपण संस्कृती हॉटेलमध्ये आता नाश्ता करण्यासाठी आले आहेत। सर्व तुम्हाला लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सुंदर असं हॉटेल नाशिकमध्ये। शिवकाली नाही तिकडे पण आलेला का? तिकडे पहिल्यांदा संस्कृती वगैरे सगळं किल्ला मिल्ला सगळं आहे। आपलं गाव पाहतील तुम्ही नाशिकमध्ये संस्कृती हॉटेलमध्ये सर्व देखावे उभे केले आहेत आणि ह्या साईडला पाहतील तर एक तलाव आणि नदीसारखी दाखवली आहे। समोर दिसत आहे ते आपला मीटिंगसाठी हॉल जसा बनवला आहे आणि मगरी पण आहे पाण्यात। शिवकालीन कढई आहे ही। लाकडापासून ज्या वस्तू बनवल्या जातात टेबल खुर्ची याप्रमाणे हे सुतार बनवतात। ज्ञानेश्वर माऊली लोहार लोखंडापासून वस्तू घडवण्याचं काम हे करतात। आहे लक्षी किल्ले आहेत सर्व ब्रह्मराक्षस। सुंदर अशी नक्षी दिली आहेत लाकडांना, काही चेहरे बनवले आहेत तर काही खुर्च्या असं आपल्या बंगल्यात किंवा घरात लावू शकतात शोपीसला। पण हे आपल्याला दाखवण्यासाठी की लाकडापासून काय काय बनवू शकतात आपण असे हे देखावे असे उभे केलेले आहेत या हॉटेलला आल्यानंतर असं तुम्हाला। और मटकी घडवताना आता नाश्ता करणार आहेत पावभाजीचा। सुंदर असं हॉटेल आहे। आम्ही परतीला येतात जेवणासाठी पण आज नाश्त्यासाठी इकडे सकाळ सकाळ आले आहेत। तर मिसल पाव आलेले आहे नाश्त्यासाठी आणि आमचे मित्र सर्व बसलेले आहेत नाश्ता करण्यासाठी। आमचा सिद्धी आता बाबांच्या दर्शनाला आम्ही निघालेले आहेत। समोर तुम्हाला दिसते बाबांचं मंदिर। मंदिरात मोबाईल बंद आहे त्यामुळे आता आपण लॉकरमध्ये ठेवूया आणि दर्शनात जाऊया। दर्शन आमचं छान प्रकारे झालेलं आहे आणि मंदिरात जास्त गर्दी नसल्यामुळे 5-6 मिनटं आम्हाला मंदिरात उभं राहायला पण भेटलं। आणि हे आहे लिंबड्याचं झाड। ह्या लिंबड्याचा पाला म्हणजे गोड लागतो आणि मला बराच वेळा ह्या लिंबड्याचा पाला भेटला आहे। आणि आता आपण मार्केटमध्ये थोडं बघूया। मार्केट हे आहे। ही व्हिडिओ बनवली आहे ती दोरकामाईच्या बाजूने बनवली आहे आणि दर्शनाला पण लाईन लागलेली आहे। आज इतकी काय गर्दी नाही, पावसाळ्याचे महिने आहेत त्यामुळे गर्दी जरा कमीच आहे।
आणि आता पालख्या चालू होतील तेव्हा गर्दी भरपूर असते। दसरा, रामनवमी, दत्तजयंती असे हे मोठे सण आहेत। या वारी भरपूर पालखी येतात। आमची पण केळवाडोडची पालखी जाणार आहे, ती दत्तजयंतीनिमित्त येणार आहे। तेव्हा पण माझा विचार आहे की ब्लॉग बनवूया। तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये लिहा यस या नो। ही आहे द्वारकामाई, तुम्ही पाहतील मध्ये। आपण आता झूम करून पाहूया। ओम साईराम। श्री साई प्रसादालय भंडारा बाबांच्या हातून आता दर्शन करू आपण भंडाऱ्यासाठी। प्रसादालयामध्ये आलेलं आहे महाभंडारा घेण्यासाठी। मी पाहू शकतो कारण इथे मारा करताना 3000 लोकांची बसाची व्यवस्था आहे जेवणासाठी। तीन हजार लोक एकदाच जेवायला बसतील इकडे, इतके जागा बनवले आहे। कपाटीवाला ला दर्शन घेऊन आम्ही भंडारा पण घेतलेला आहे। आणि आमची मंडळी सर्व परतीला आता निघाले आहेत। तर भूषण भूषण दोन शब्द काही सांगत भूषण माझी तर 4 वर्षांची इच्छा होती की आणि खरं आहे की इरादे रोज बनते रोज बिघडते लेकिन वही शिर्डी जाते जिनको साई बुलाते है। त्या खावजीमुळे आणि योगेशमुळे मला यायला भेटला, त्यांचाही आभारी आहे, धन्यवाद हे सांगा। आमचे सिद्धू काहीतरी दोन शब्द बोलत आहेत। आरोग्य अमृततुल्य एक और आरोग्य अमृततुल्य यांचे मालक बाहेर चाय पिताना अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी योगी W70 ला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। व्हिडिओ जर आवडले असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा ओम साईराम।